नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे काय चूक होती। राजू हा त्याच्या नेहमीसारखा नव्हता। बोलावल्यावर तो खेळायला आला नाही। त्याच्याशी कोणीही बोलले तर बडबडत होता। जेव्हा त्याची बेस्ट पाल मधू, जी नेहमी सोबत असायची, तिने हाक मारली तेव्हाही तो गप्प बसला। तू इतका फिकट का आहेस? आता तुला काय झालं? तुझ्या वडिलांनी तुझ्या वाढदिवसानिमित्त कालच आम्हा सर्वांसाठी एक भव्य पार्टी दिली। वाह, काय ती पार्टी होती। त्यांनी आम्हाला सर्वांना रेस्टॉरंटमध्ये नेले आणि आम्हाला सर्व आमच्या आवडते सगळे मिळवून दिले। मग ते आम्हाला आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला छान चवीचे आईस्क्रीम घेऊन दिले। तुला असे अद्भुत पालक मिळाले आहेत, तू आनंदी असायला हवा। परंतु तू अचानक फिकट झालास का? काय झालं मला सांग ना, मधू म्हणाली। राजू म्हणाला, तुझे बोलत आहे ते बरोबर आहे मधू, काल मी पण खूप आनंदी होतो, पण या मोठ्यांना समजून घेणं खूप अवघड आहे। जर आपण त्यांचे ऐकले आणि त्यांचे पालन केले आणि त्यानुसार वागलो, आपली प्रशंसा करण्याऐवजी ते आपल्याला फटकारत असतात आणि मारतात। राजू, तू हे काय चांगलं काम करणार होतास? त्यांनी तुला का मारलं? त्याच्या शेजारच्या शंकरने कुतूहलाने विचारले। राजू बोलला, बघा प्रिय मित्रांनो, परवा वर्गात मॅडम काय म्हणाल्या, प्रत्येक जण चुका करतो, चुका करत नाही असा कोणी नाही, पण आपल्या हातून चूक झाली तर ती धैर्याने स्वीकारली पाहिजे, इतरांवर दोष टाकू नये, परिस्थिती कशीही असो खोटे बोलू नये। हे मॅडमनी सांगितलं नाही का? मॅडम काय म्हणाल्या ते तुम्ही ऐकलं मधू सिनू, नाही का? होय हो, इंग्लिश मॅडम हे शेवटच्या काळात बोलल्या होत्या, मधू म्हणाली। होय होय, सिनू पण सहमत झाला। माझे आई वडील काका आजी आजोबाही तीच गोष्ट म्हणत राहतात। ठीक आहे, याचा आणि तू ऐकलेल्या गोष्टीचा आणि तुझ्या मनस्थितीचा काय संबंध? अरे रे, ह्यातच माझ्या मूडचे कारण आहे, राजू म्हणाला। काल तुम्हा सर्वांना निरोप दिल्यानंतर माझे वडील मला संपिगे रोडला घेऊन गेले, मला एक सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी। वा, त्यांनी तुझ्यासाठी काय खरेदी केले? त्याच्या मित्रांनी उत्सुकतेने विचारले। खूप दिवसांपासून मी माझ्या वडिलांकडे एक छान शाईचा पेन मागत होतो, म्हणून त्यांनी मला पेन कॉर्नरवर नेले आणि मला पार्कर पेन मिळवून दिले, तेही माझ्या आवडत्या व्हायलेट रंग मध्ये। त्यांनी मला शाईची बाटलीही दिली। घरी आल्यावर मी पेन वापरायला काढला तेव्हा आईने मला रागवले, आज वापरू नको, आजचा दिवस चांगला नाही, तू ते उद्या उघडू शकतो, काहीही होणार नाही आज तू ते वापरलं नाही तर जगाचा अंत होणार नाही, उद्यापर्यंत पेन वापर। बाबांनीही आईला साथ दिली। रात्री जेवण झाल्यावर मी गुप्तपणे शाईच्या बाटलीतून फिलर वापरून पेन भरायला सुरुवात केली। तेवढ्यात मला दार उघडण्याचा आवाज आला आणि भीतीने शाईची बाटलीही खाली पडली। माझ्या आईच्या साडीवर शाई पडली। माझा भाऊ जो खोलीत आला होता, काय झाले ते पाहिले आणि सांगितले, आज आई तुला छान मारणार आहे, तिला कळण्याआधी आपण साडी फोल्ड करून कपाटात ठेवूया, अम्मा आणि अप्पा दोघेही कुठल्याही क्षणी खोलीत येऊ शकतात, त्यामुळे आपण जलगतीने कार्य केले पाहिजे। नाही रे, आपण असे करू नये, त्या शिक्षकाने आम्हाला काय सांगितले माहीत आहे का? आपल्याकडून चूक झाली तर ती आपण स्वीकारली पाहिजे, आपण नेहमी सत्य सांगायला पाहिजे। तेवढ्यात अम्मा खोलीत शिरल्या आणि काय झालं ते पाहिलं। तिने मला थप्पड मारली आणि म्हणाली, हे काय आहे, तुम्ही दोघांनी माझ्या साडीचे काय केले आहे? पुढे ती माझ्या धाटक्या भावाला मारायला वळली। मी तिला थांबवलं, अम्मा त्याने काहीही केलं नाही, मी शाईची बाटली टाकली होती, मी सत्य सांगितले कारण मला वाटले
की माझ्या आईने माझ्या भावाला मारहाण करू नये, ज्याने कोणतेही पाप आणि चूक केले नव्हते. तुझ्या आईने तुला मारले म्हणून दुःखी होऊ नकोस. चांगली गोष्ट ही आहे की ते अनमोल पेन अजूनही तुझ्या सोबत आहे. राजू म्हणाला, अम्मांनी मला मारल्यामुळे मी दुखी नाही. दररोज काही कारणास्तव किंवा इतर मला मारहाण होते, पण माझी हरकत नाही, कारण मला माहित आहे की ती माझ्यावर खूप प्रेम करते. मग तू का रडत आहेस? चल खेळूया. आणि तू कधी दाखवशील तुझी पार्कर पेन आम्हाला? शंकरने विचारले. मला आता पार्कर पेनही बघायची नाही. जेव्हा माझ्या आईने मला थप्पड मारली, माझ्या वडिलांनी तिला पाठिंबा दिला, मला नाही. ते म्हणाले, तू कोणत्याही भेट वस्तूला पात्र नाही, तू निरुपयोगी आहेस. यापुढे मी तुझ्यासाठी कोणतीही भेट वस्तू आणणार नाही. राजू हे सांगून अश्रू पुसत असतानाच शाळेची बेल वाजली. सर्व मुले शाळेच्या दिशेने धावली. प्रार्थनेनंतर राजूला दिवसासाठी विचार वाचायला बाहेर बोलावले. राजू अतिशय उदास आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, आपण नेहमी सत्य बोलले पाहिजे. राजूला वाटले, मी खरे बोलत होतो, पण त्यासाठी मला शिक्षा झाली. माझी काय चूक होती?